नमस्कार मी प्रशांत कदम वाईड अँगलच्या आजच्या भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत रात्रीची वेळ आहे पुन्हा एकदा रिझर्व बँकेचं नोटिफिकेशन निघालेलं आहे बातमी नोटेसंदर्भातली आहे आणि एक ठराविक वेळ नोटा जमा करण्यासाठीची दिली गेलेली आहे हे सगळं सांगितल्यानंतर तुमच्या मनामध्ये कदाचित दोन हजार सोळाच्या नोटबंदीच्या आठवणी जाग्या होतील पण तितकं घाबरून जाण्याचं कारण नाहीये यावेळीची परिस्थिती वेगळी आहे आज जे नोटिफिकेशन निघालेलं आहे रिझर्व्ह बँकेचं ते केवळ दोन हजार रुपयांच्या नोटेसंदर्भातला आहे आणि हे नोटिफिकेशन निघाल्यानंतर अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत लोक फोन करून विचारतायत नेमकं काय झालंय याचा अर्थ नेमका काय पुढे काय होणार असे अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहेत काहींना म्हणजे कदाचित ही मिनी नोटबंदी पण वाटेल ती आहे की नाही याच्याबद्दल आपण चर्चा नंतर करू पण मुळामध्ये नेमकं काय झालेलं आहे दोन हजार रुपयांच्या संदर्भात ते आपण आधी समजून घेऊयात आज एकोणीस मे दोन हजार तेवीस या तारखेनं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं एक नोटिफिकेशन काढलेलं आहे हे जवळपास अकरा मुद्द्यांचं नोटिफिकेशन आहे त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की रिझर्व्ह बँक त्यांच्या क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत दोन हजार रुपयांची नोट जी आहे ती व्यवहारातून काढून घेत आहे पण सोबतच रिझर्व्ह बँकेनं हे सांगितलेलं आहे की याचा अर्थ दोन हजार रुपयांचं चलन लगेच अवैध होत आहे असं नाही दोन हजार रुपयांची नोट चलनात्मकदृष्ट्या वैधच राहणार रा आहे पण त्या संदर्भात म्हणजे ती व्यवहारातून कमी करण्यासाठीचं पाऊल आयनं उचललेलं आहे आणि पहिल्यांदा एक बॅकग्राऊंड रिझर्व्ह बँकेने दिलेली आहे त्यांनी असं म्हटलंय की नोव्हेंबर दोन हजार सोळामध्ये ज्यावेळी नोटबंदी झालेली होती तेव्हा रिझर्व बँकेचा जो ऍक्ट आहे त्याच्या सेक्शन चोवीस एक नुसार चलनाची रिक्वायरमेंट किंवा त्याचा पुरवठा योग्य प्रमाणामध्ये व्हावा त्यावेळी कारण अचानक पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद झालेल्या होत्या आणि त्यावेळी चलनाचा पुरवठा योग्य प्रमाणामध्ये तातडीनं व्हावा या उद्देशानं दोन हजार रुपयांची नोट आणली गेलेली होती आणि हा उद्देश आता पूर्ण झालेला आहे त्यामुळं दोन हजार अठरा एकोणीस सालापासूनच या नोटा ज्या आहेत त्या छापायचं रिझर्व्ह बँकेनं बंद केलेलं होतं रिझर्व्ह बँकेच्या या पत्रकातला पुढचा मुद्दा आहे की दोन हजार सतरापर्यंतच पर्यंतच याच्यातल्या एकोणनव्वद टक्के नोटा ज्या आहेत दोन हजार रुपयांच्या त्या छापून झालेल्या होत्या आणि बँकेचं म्हणणं हे आहे की एखाद्या त्या नोटेची जी मर्यादा आहे म्हणजे त्याचा जो स्पॅन आहे की ती नोट चांगली राहू राहू शकेल हा चार ते पाच वर्षांचा आहे आणि त्यामुळं क्लीन नोट पॉलिसी ही क्लीन नोट पॉलिसी काय आहे तर व्यवहारातल्या ज्या नोटा आहेत त्या क्लीन असाव्यात वापरण्या योग्य असाव्यात या दृष्टीनं आता या नोटा ज्या आहेत त्या विथड्रॉ केल्या जात आहेत त्यामुळं या संदर्भात एक महत्वाचं नोटिफिकेशन आरबीआयनं दिलेलं आहे रिझर्व्ह बँकेनं हे सांगितलेलं आहे की आत्ता या क्षणाला लगेच दोन हजार रुपयांच्या ज्या नोटा आहेत ते चलन जे आहे ते कायदेशीर दृष्ट्या वैध आहे पण तरीसुद्धा लोकांनी तीस सप्टेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत या नोटा त्यांच्याकडे ज्या दोन हजार रुपयांच्या आहेत त्या बँकेमध्ये जमा करण्याचं आव्हान रिझर्व्ह बँकेनं केलेलं आहे आणि त्या संदर्भात काही इतर मर्यादा गोष्टी नियम जे आहेत त्या सुद्धा सांगितलेल्या आहेत तुम्हाला आ, दोन हजार रुपयांची नोटा तुमच्याकडे असतील तर त्या तुम्हाला बँकेमध्ये जमा करायच्या आहेत तेवीस मे दोन हजार तेवीस पासून याची सुरुवात होईल ते तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस पर्यंत तुम्हाला या नोटा जमा करता येणार आहेत आता जमा करतानाच्या दोन गोष्टी नीट लक्षात घ्या वीस हजार रुपयांची मर्यादा याच्यामध्ये आहे एका वेळेस त्या बदलून घेण्यासाठी म्हणजे तुम्ही एक दोन हजार रुपयांच्या नोटा घेऊन गेलात बँकेमध्ये तर त्याच्या बदल्यात तुम्हाला इतर नोटा मिळतील पण त्या वीस हजार रुपयांच्या मर्यादेमध्येच तुम्हाला त्या बदलून घेता येतील पण जर तुम्हाला केवळ डिपॉझिटच करायचे असतील तुमच्या अकाउंटला तर मात्र त्याच्या संदर्भात कुठलीही मर्यादा नाहीये त्या तुम्ही केवळ डिपॉझिट करायच्या असतील तर त्या कितीही किमतीच्या करू शकता आणि त्यामुळं हे नोटिफिकेशन जे आहे ते महत्वाचं आहे रिझर्व्ह बँकेने या संदर्भात लोकांच्या मनातला गोंधळ दूर करण्यासाठी काही प्रश्नावली आणि त्यांची उत्तरं जी आहेत ती सुद्धा दिलेली आहेत ती सुद्धा आपण पॉईंट बाय पॉइंट बघू मी ती अक्षरशः तुम्हाला वाचून दाखवतो की जेणेकरून तुमच्या मनातला गोंधळ दूर होईल सगळ्यात पहिला प्रश्न लोकांच्या मनात आहे की दोन हजार रुपयांच्या या नोटा व्यवहारातून काढल्या का जात आहेत तर त्याच्या संदर्भात रिझर्व्ह बँकेचं म्हणणं आहे की दोन हजार सोळामध्ये केवळ चलनाची नोटबंदीनंतर जी परिस्थिती उद्भवणार होती त्याच्यामध्ये चलना चलन त्या चलनाची पूर्ती व्हावी पुरेशा प्रमाणामध्ये लोकांना ते चलन मिळावं यासाठी दोन हजार रुपयांची नोट आणलेली होती आणि दोन हजार अठरा एकोणीसपासूनच त्या प्रिंट करणं या नोटा प्रिंट करणं थांबवलं गेलेलं आहे बहुतांश नोटा ज्या आहेत त्या दोन हजार सतराच्या आधीच छापल्या गेलेल्या होत्या आणि त्यामुळं त्यांचा लाईफ स्पॅन जो आहे तो आता संपलेला आहे क्लीन नोट पॉलिसी वारंवार याचा उल्लेख केला जातो आर बी आयकडनं की त्याच्या अंतर्गतच हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे दुसरा प्रश्न व्हॉट इज क्लीन पॉलिसी ही क्लीन पॉलिसी नेमकी काय आहे तर त्याच्या संदर्भात आरबीआयचं उत्तर आहे की चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या दर्जाच्या नोटा लोकांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी जी आर बी पॉलिसी अडॉप्ट केलेली आहे त्याला क्लीन नोट पॉलिसी असं म्हणतात तिसरा प्रश्न दोन हजार रुपयांची ही जी बँक नोट आहे तर ती कायदेशीरदृष्ट्या वैध राहणार आहे की नाही त्याचं त्याचं लिगल टेंडर स्टेटस नेमकं काय असणार आहे तर त्याच्यावरती आरबीआयचं उत्तर आहे की हो दोन हजार रुपयांची बँक नोट ही यापुढे देखील लिगल टेंडर एक कायदेशीर चलन म्हणून वैध राहणार आहे त्याच्यापुढे दुसरं हे म्हटलेलं आहे की दोन हजार रुपयांची नोट जी आहे ती तुम्ही नॉर्मल ट्रान्झॅक्शनसाठी वापरू शकता का रिझर्व्ह बँकेचं उत्तर आहे की हो जे सामान्य लोक आहेत ते दोन हजार रुपयांची नोट त्यांच्या ट्रान्झॅक्शनसाठी वापरू शकतात त्यांना जर कुणी दोन हजार रुपयांची नोट बदल्यामध्ये दिली व्यवहारामध्ये तरीसुद्धा तुम्ही त्या घेऊ शकता पण लोकांना ते सांगतायत पीपल आर एनकरेज टू डिपॉझिट म्हणजे बंधनकारक नाही आहे पण एनकरेज टू डिपॉझिट देअर एक्सचेंज बँक नोट्स ऑन ऑर बिफोर सप्टेंबर थर्टी दोन हजार तेवीस म्हणजे आत्ता तुम्ही व्यवहार करू शकता त्या नोटेसंदर्भात तुम्ही घेऊ पण शकता पण लोकांना प्रोत्साहित केलं जात आहे की त्यांनी तीस सप्टेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत एकतर या नोटा डिपॉझिट तरी करून घ्याव्यात किंवा त्याच्या म्हणजे त्या बँकेत द्याव्यात आणि त्याच्या बदल्यात इतर नोटा त्यांना हव्या असतील तर त्यांनी त्या घ्याव्यात आता आत्ता जर तुमच्याकडं दोन हजार रुपयांच्या नोटा असतील तर मग त्याचं लोकांनी काय आहे तर रिझर्व्ह बँक असं म्हणते की तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेमध्ये जा कुठल्याही आणि तिथं तुम्ही या दोन हजार रुपयांच्या नोटा ज्या आहेत त्या बदलू शकता आणि या ज्या नोटा आहेत ती एक्सचेंज करण्याची फॅसिलिटी दो तीस सप्टेंबरपर्यंत राहणार आहे काही लिमिट आहे का या या सगळ्या दोन हजार रुपयांच्या बँक नोटा डिपॉझिट करण्याला तर डिपॉझिट करण्याला कुठलंही लिमिट नाही आहे त्याच्या संदर्भात एखादी मोठी अमाऊंट जमा करताना बँकेमध्ये जे काही रिस्ट्रिक्शन्स असतात कधी कधी तुम्हाला पॅन कार्ड द्यावं लागतं कधी तुमची केवायसी पूर्ण आहे की नाही हे बघितलं जातं तर त्या नेहमीच्या प्रोसिजर्स होत राहतील आणि त्यानुसार तुम्हाला या नोटा ज्या आहेत त्या डिपॉझिट करायच्या आहेत ऑपरेशनल लिमिट काही आहे का दोन हजार रुपयांच्या बँक नोटा जमा करताना तर त्याच्यावरती आयचं उत्तर आहे की मेंबर्स ऑफ द पब्लिक कॅन एक्सचेंज रुपीज टू थाउजंड बँक नोट्स अप टू अ लिमिट ऑफ ट्वेंटी थाउजंड ॲट अ टाइम आता हे लक्षात घ्या की हे एक्सचेंजसाठीचं लिमिट आहे म्हणजे माझ्याकडे समजा मला त्याच्या बदल्यात लगेच दुसऱ्या नोटा हव्या असतील तर त्याला मर्यादा आहे त्या बँकेत तुम्ही गेल्यानंतर वीस हजार रुपयांच्याच नोटा तुम्हाला परत मिळतील केवळ डिपॉझिट करायचं असेल तर त्याला कुठलीही मर्यादा नाही आहे आता ॲट अ टाइम म्हणजे एका दिवसात का हे अजून मात्र स्पष्ट झालेलं नाहीये ऍट अ टाइम म्हणजे आता आपण तुर्तास हा अर्थ पकडून चालू की एका वेळी सोबत फ्रॉम विच डेट कुठल्या तारखेपासून ही एक्सचेंजची फॅसिलिटी अवेलेबल राहणार आहे तर एक्सचेंज फॅसिलिटी तेवीस मे पासून राहणार आहे तुम्हाला तुमच्या ज्या बँक नोट आहेत त्या एक्सचेंज करण्यासाठी त्या बँकेचं खातं तुमच्याकडं असणं आवश्यक आहे का तर रिझर्व बँकेचं उत्तर आहे की जरी तुमचं त्या बँकेत खातं नसेल तरीसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता तुम्ही अकाउंट होल्डर नसला तरीसुद्धा तिथं जाऊन बँकेच्या नोटा ज्या आहेत त्या एक्सचेंज करू शकता आणि त्याला मर्यादा आहे वीस हजार रुपयांची सोबतच पुढचं उत्तर आहे हे एक्सचेंज कर करताना बँकांकडून काही फी घेतली जाणार आहे का तर रिझर्व्ह बँकेचं उत्तर आहे की अशा एक्सचेंजवरती कुठलीही फी जी आहे ती लावली जाणार नाहीये सिनियर सिटीजन्स किंवा जे दिव्यांग लोक आहेत त्यांना काही स्पेशल अरेंजमेंट केली जाणार आहे का या संदर्भात तर त्याच्यावरती आरबीआयचं उत्तर आहे की बँकांना तशा संदर्भातले आदेश दिले गेलेले आहेत की त्यांनी या लोकांना थोडंसं त्याच्यामध्ये प्राधान्य द्यावं जर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे व्हॉट विल हॅपन इफ वन कॅनॉट डिपॉझिट ऑर एक्सचेंज टू थाउजंड बँक नोट्स इमिजिएटली आत्ता जर तुम्ही लगेच डिपॉझिट करू नाही शकला तर नेमकं काय होईल तर त्याच्यावरती रिझर्व्ह बँकेचं म्हणणं आहे की ही संपूर्ण प्रोसेस कन्व्हिनियंट लोकांच्या सोयीची करण्यासाठी चार महिन्यांचा अवधी देण्यात आलेला आहे त्यांना डिपॉझिट किंवा एक्सचेंज करण्यासाठी त्या नोटा साधारण स साहजिक आहे की एकोणीस मे आज तारीख आहे तीस सप्टेंबरपर्यंत म्हणजे एकोणीस मेचे नंतरचे दहा दिवस त्याच्यानंतर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर चार महिने म्हणजे जवळपास एकशे वीस दिवस जर आपण पकडले आणि हे दहा म्हणजे एकशे तीस दिवसांचा वेळ आहे पुरेसा वेळ आहे आणि त्यामुळं लोकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा चार महिन्यांचा हा कालावधी दिला गेलेला आहे त्या वेळेमध्ये त्यांनी या नोटा डिपॉझिट किंवा एक्सचेंज करून घ्याव्यात त्याच्यानंतर त्यांनी पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे की जर एखाद्या बँकेनं एक्सचेंज किंवा या नोटा डिपॉझिट करायला नकार दिला तर लोकांनी काय करायचं तर त्याच्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही संबंधित बँकेची तक्रार करू शकता तीस दिवसांमध्ये जर तुमच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही तर तुम्ही थेट रिझर्व्ह बँकेला सुद्धा अपील करू शकता आता हे झालं पॉइंट टू पॉइंट नियमानुसार रिझर्व्ह बँकेनं काय सांगितलेलं आहे याचा थोडक्यात अर्थ दोन हजार सोळामध्ये जी नोटबंदी आलेली होती तेव्हा सगळ्यांच्या मनामध्ये हाच प्रश्न होता की जर असं म्हटलं जात होतं की काळा पैसा कमी करण्यासाठी म्हणजे तेव्हा एक हजार रुपयांची नोट ही सगळ्यात मोठी नोट होती आपल्या चलनातली पण जर तुम्ही असं म्हणताय की काळा पैसा कमी केला पाहिजे तर मग जास्त किमतीची नोट का आणली गेलेली आहे हा प्रश्न अनेकांना होता आता कदाचित त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल की दोन हजार रुपयांची नोट आता काढून घेतली जाते आता या क्षणाला म्हणजे नंतर आता तरी आर बी आय हे सांगतंय की च हे काय कायदेशीरदृष्ट्या चलन वैध राहणार आहे पण दुसरीकडे तीस सप्टेंबरपर्यंतची मुदत पण दिलेली आहे आणि त्यामुळं कदाचित पाचशे रुपयांची नोट हीच आपल्या व्यवहारातली मोठी नोट जी आहे ती होऊ शकते आणि त्या दृष्टीनं मग एक काळ्या पैशाला अजून आळा घालण्यासाठीचं हे पाऊल जे आहे ते असू शकतं त्यावेळी सगळ्यांनाच हा प्रश्न पडलेला होता की नोटबंदी करायची आहे तर मग एक हजार रुपयांची बंद करून दोन हजार रुपयांची आणली तर ह्याच्यामध्ये काय लॉजिक आहे आता जवळपास सात वर्षानंतर हा निर्णय घेतला जातोय अर्थात पुन्हा पुन्हा मी सांगतोय की अजूनही कायदेशीर दृष्ट्या हे चलन अवैध ठरलेलं नाहीये पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की सोबतच असं म्हणताना आय लोकांना यासाठी सुद्धा प्रोत्साहित करत आहे की तीस सप्टेंबर पर्यंत तुम्ही नोटा जमा करा आता जर जमा करायला सांगते तर कदाचित म्हणजे आत्ता लगेच आपण काही खात्री सांगू शकत नाही पण कदाचित नंतर चलना हो पन पन पुना -पुना त्या चलनातून बाद होऊ पण शकतात पण ती घोषणा आयनं आत्ता केलेली नाहीये हे सुद्धा पुन्हा पुन्हा लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं ही जी सगळी घडामोड आहे त्याला मिनी नोटबंदी म्हणायचं का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे एकशे साधारणपणे एकशे तीस दिवस शिल्लक आहेत मागच्या वेळेसारखाचा जो अनुभव आहे म्हणजे अगदी काही तासांच्या अवधीमध्ये ही घोषणा झालेली होती आज रात बारा बजेसे असं म्हणून अगदी रात्री आठ वाजता घोषणा झालेली होती केवळ चार तास दिले गेलेले होते तशा पद्धतीचं आत्ता काहीही घडलेलं नाही आहे बाकीच्या सगळ्या नोटा चालू आहेत दोन हजार नोट रुपयांची नोटसुद्धा चालू आहे तीसुद्धा तुम्हाला व्यवहारात वापरता येणार आहे तीस सप्टेंबरपर्यंत फक्त तुम्ही ती नंतर जमा करा किंवा बँकेकडून बदलून घ्या हाच याचा अर्थ आहे लगेच दोन हजार रुपयांची नोट म्हणजे स्वीकारायलाच लगेच नकार देऊ नका अजून त्याच्या संदर्भातले सगळे पर्याय सरकारनं खुले ठेवलेले आहेत पण नेमका या पाठीमागचा जो उद्देश होता तो किती साध्य झालेला आहे हे आपल्याला कदाचित अर्थतज्ज्ञ सांगू शकतील या या अशा घडामोडीमधून नेमकं काय साध्य होतं अर्थव्यवस्थेतले जे म्हणजे काळ्या पैशा संदर्भातले जे दोष आहेत ते खरोखर कमी होतात का ही तज्ज्ञांना सांगायची उत्तर आहेत त्याच्या संदर्भातली आपण चर्चा नक्की करत राहू पण अपेक्षा आहे की तुमचा गोंधळ या दोन हजार रुपयांच्या संदर्भातला कमी झाला असेल सगळ्यात पहिलं म्हणजे तीस सप्टेंबरपर्यंतची मुदत आहे वीस हजार रुपये तुम्ही एक्सचेंज करू शकता दोन हजार रुपयांच्या कॅशच्या बदल्यात एका वेळी डिपॉझिट जर तुम्हाला करायचे असेल तर त्याला कुठलीही लिमिट नाहीये तेवीस सप्टेंबरपासून तुम्ही एक्सचेंज करू शकता आणि उद्यापासून त्या डिपॉझिट पण करू शकता त्यामुळं हा फरक आहे कुठलीही गोंधळाची स्थिती न करता हा योग निर्णय योग्य पद्धतीनं तुमच्यापर्यंत पोहोचावा यासाठीचा सा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये आवर्जून कळवा धन्यवाद एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट